नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंटिग्रेशन मधील मिसलेनियस एक्सरसाइज 9 यामधील इव्हॅल्युएट असं एक्झाम्पल आहे cos 2x इंटू cos 4x इंटू cos 6x dx. थोडं टफ एक्झाम्पल आहे पण तरी आपल्याला सोडवता येईल आणि कसं सोडवायचं ते जरा लक्षात घ्या. सोल्युशन हा गिवन एक्झाम्पल मी ॲज इट इज लिहिला cos 2x इंटू cos 4x इंटू cos 6x dx. काहीच बदल नाही केला यामध्ये. आता पुढे थोडा बदल करतो, आपला फॉर्म्युला जसं बदलतो त्यानुसार आपल्याला cos a इंटू cos a टू cos a इंटू b आहे त्याचा फॉर्म्युला आपण वापरणार आहे. यामध्ये लक्ष द्यायचं आहे, त्याच्यासाठी मोठा ह्या दोनचा पहिल्या दोनचा आपण एकत्र करणार आहे, परंतु इज इक्वल टू कॉस 4x इंटू अँगल कॉस 2x इंटू कॉस 6x dx. आपण एवढ्या पार्टला आधी सोपे रूप देण्यासाठी फॉर्म्युला आपल्याकडे असा आहे, बघा लक्ष द्यायचं आहे. कॉस 2a इंटू कॉस बी इज इक्वल टू कॉस ए प्लस बी कॉस ए मायनस बी. ए मोठा पाहिजे म्हणून आपण 4 हा आधी घेतला अँगल. मग याला तो फॉर्म्युला जर अप्लाय करायचा असेल तर काय होईल, इथे 2 घ्यायला पाहिजे असं, 2 कॉस 4x इंटू साईन 2x बरोबर आहे. पुढचा कॉस 6x हा ॲज इट इज ठेवला मी. हा 2 जो घेतलाय तो जास्तीचा घेतला, त्याला डिनॉमिनेटरमध्ये असं करा, 2 खालवले तर. आता याला आपण फॉर्म्युला वापरणार 1/2. तसंच काय होईल याचं इंटिग्रेशन बघा लक्ष द्यायचं. फॉर्म्युला वापरतो, अजून इंटिग्रेशन काढतच नाही. याचं असं होईल कॉस ए प्लस बी म्हणजेच कॉस 4x प्लस 2x आणि काय होईल प्लस कॉस 4x मायनस 2x. हा पुढचा जो आहे हा फॉर्म्युला वापरला आपण याचा, याच्याऐवजी लिहिलं इंटू कॉस 6x dx ॲज इट इज आहे. आता याला सोपे रूप देतो मी, लक्ष द्यायचं. थोडं सोपे रूप दिलं तर काय होईल लक्ष द्यायचं, इथे इज इक्वल टू 1/2 तसंच राहील. कॉस 4 प्लस 2 6x अँगल होईल प्लस 4 मायनस 2 कॉस 2x अँगल होईल. हा ब्रॅकेट तसाच राहील इंटू कॉस 6x dx. ह्या नंतरच्या पायरीला मी इकडे मल्टिप्लाय करतो आतमध्ये, हा बाहेरचा कॉस 6x म्हणजेच असं होईल 1/2 इंटिग्रेशन कॉस 6x इंटू कॉस 6x कॉस काय होईल कॉस 6x इंटू कॉस 6x कॉस स्क्वेअर 6x आतमध्ये ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. आणि इकडे पण काय होईल कॉस 6x आधीच्याप्रमाणे मोठा अँगल आधी इंटू कॉस 2x. काय कळलं, ब्रॅकेटला याने आतमध्ये मल्टिप्लाय केलं. याचाही एक फॉर्म्युला आहे बघा, इथे 2 पाहिजे पण इथे पण 2 पाहिजे म्हणून असं करणार मी 1/2 इंटू 2 याला 2 कॉस स्क्वेअर 6x प्लस 2 कॉस 6x इंटू कॉस 2x dx. काय केलं कळलं. आता याच्यामध्ये याचा फॉर्म्युला आहे कशाचा, कॉस स्क्वेअर 2 कॉस स्क्वेअर एक्सचा. लक्ष द्या तो फॉर्म्युला असा आहे 2 कॉस स्क्वेअर एक्स, लक्ष द्या 2 कॉस स्क्वेअर एक्स हा फॉर्म्युला आहे 1 प्लस कॉस 2x म्हणजे अँगल चा डबल होतो इकडे. मग इथे किती आहे 6x आहे तर याचं काय होईल 1 प्लस कॉस 12x एक्स ऐवजी 2x होतात म्हणजेच इथे 6x काय होईल इज इक्वल टू 1/4 टू 2. हा 2 इकडे घेते ना आपण दोन्हीला मल्टिप्लाय केला तो इथे डिनॉमिनेटरमध्ये एक्स्ट्रा घेतला म्हणून 2 to 4 झाले. मग याचं होईल 1 प्लस काय येणार कॉस 12x. फॉर्म्युला याचा
प्लस याला वरील प्रमाणे फॉर्म्युला लावला आपण आता कोणतं कॉस 6x प्लस 2x अँगल ॲडिशन कॉस ए प्लस बी प्लस कॉस 6x मायनस 2x आणि dx. आता इंटिग्रेशन काढण्यापूर्वी आणखी एकदा मी सोपे रूप देतो. दिसतोय का बघा जरा, हा इज इक्वल टू 1/4 घेतला मी ॲज इट इज. दिसतोय इंटिग्रेशन 1 प्लस कॉस 12x ॲज इट इज प्लस कॉस काय येणार याचं 6 प्लस 2 8x प्लस 6 मायनस 2 कॉस 4x आणि dx. आता हे सगळ्यांचं सेपरेट करावं लागेल आपल्याला, म्हणजेच असं होईल 1/4 हा तसाच राहील. इंटिग्रेशन ऑफ 1 dx प्लस इंटिग्रेशन ऑफ कॉस 12x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ कॉस 8x dx प्लस इथे लिहि तुम्ही कॉस 4x इंटिग्रेशन ऑफ कॉस 4x dx आणि हा ब्रॅकेट कंप्लीट. आता सगळ्यांचे दिसत नसेल जरा परत बघा, थोडं पेपर हल्ला इथे. लास्ट स्टेपमध्ये बघा, आता इंटिग्रेशन काढतो मी हा 1/4 तसंच. 1 इंटिग्रेशन काय असतो एक्स फॉर्म्युला आहे प्लस कॉसचा काय असतो साईन 12x आणि 12x इंटिग्रेशन डिनोमिनेटरमध्ये लिहितो आपण तो 12 येईल इकडे डायरेक्ट लिहिलाय आता मी प्लस ह्या कॉसचं काय येईल साईन 8x आणि 8x डेरिव्हेटिव्ह 8 प्लस इथे काय येईल साईन 4x आणि 4x डेरिव्हेटिव्ह 4 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस सी हा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन असेल. हे याचं उत्तर आहे. तुम्हाला दोन सूत्र लक्षात ठेवायची आहे आणि सराव करायचा आहे. हे उदाहरण विचारलं जाऊ शकतं, फक्त ऍडजस्टमेंट एकदा परत ओव्हर करू आपण, ओव्हरलुकिंग एकदा की कसं सोडवलं ते एकदा परत बघा. सुरुवातीपासून दिलेलं एक्झाम्पल होतं, त्याच्यात बदल केला, 4 आधी घेतला, 6x तसं ठेवलं, याला फॉर्म्युला वापरला कॉस ए प्लस बी कॉस ए मायनस कॉस बी आणि हा 6x तसंच. मग याला सिम्प्लिफाय करून कॉस 4+2 6 झाले. ह्या 6x ने आतमध्ये दोन्ही याला मल्टीप्लाय केलं, कॉस 6x कॉस 6x स्क्वेअर झाला आणि हा तसंच राहील. इथे परत 2 पाहिजे होतं फॉर्म्युला वापरण्यासाठी कॉस ए प्लस कॉस बी साठी, म्हणून इथे तो परत फॉर्म्युला वापरला आपण. लक्षात घ्यायचं 2 कॉस ए इंटू कॉस बी इज इक्वल टू कॉस ए प्लस बी कॉस ए मायनस बी हा फॉर्म्युला आहे आणि हे तुम्हाला असं दिसलं म्हणजे 2 पाहिजे, त्याशिवाय होऊ शकत नाही. हा पण हे पण खूप महत्वाचं आहे. 2 कॉस स्क्वेअर 6x दिसतोय, 2 कॉस स्क्वेअर 6x चा फॉर्म्युला आहे 1 प्लस कॉस 12x म्हणजे अँगलचं दुप्पट होतं. 2 कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे 1 प्लस कॉस 2x होतं, अँगलचं डबल करायचं हा याचा फॉर्म्युला केला आपण. लक्षात घ्या, अंडरलाईन करण्याची गरज नाही परंतु समजण्यासाठी दिलाय. बघा आवडलं तर सांगा, तरच मी कठीण उदाहरणं घेईल, नाही तर मग थांबतो. बेस्ट ऑफ लक.